नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आजच्या आपण या व्हिडिओमध्ये काय पाहणार आहोत, तर या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत पॅलिंड्रॉम स्ट्रिंग म्हणजे काय। तर पॅलिंड्रॉम स्ट्रिंग म्हणजे काय की ज्या स्ट्रिंगमध्ये समजा आपण स्ट्रिंग घेतली एखादी, स्ट्रिंग म्हणजे काय की नंबर ऑफ कॅरेक्टर्स किंवा सिरीज ऑफ कॅरेक्टर्स, इट इज कॉल्ड द स्ट्रिंग म्हणलं जातं। की ज्यामध्ये कॅरेक्टर्स काय होते, एकामागून एक कॅरेक्टर्स येतात आणि त्या कॅरेक्टरची मिळून काय होते, एक वर्ड तयार होतो, तर त्या वर्डला म्हटलं जातं स्ट्रिंग म्हटलं जातं। समजा आपण राहुल हे नाव घेतलं, तर राहुलमध्ये RAHUL दीज आर कॅरेक्टर्स टू फॉर अ स्ट्रिंग। स्ट्रिंग मीन्स काय की स्ट्रिंग म्हणजे काय, सेरीज ऑफ कॅरेक्टर ऑर ॲरे ऑफ कॅरेक्टर म्हणजे त्याला म्हटलं जातं स्ट्रिंग म्हटलं जातं। म्हणजे त्यामध्ये देर आर नंबर ऑफ कॅरेक्टर इन द स्ट्रिंग, की त्यामध्ये अनेक कॅरेक्टर्स एकत्र येऊन जी काय वर्ड तयार होतो त्या वर्डला स्ट्रिंग म्हटलं जातं। आता पॅलिंड्रॉम मीन्स काय, तर पॅलिंड्रॉम स्ट्रिंग म्हणजे काय की जर एखादी स्ट्रिंग आपण घेतली किंवा एखादा वर्ड जर घेतला आणि तो वर्ड जर आपण रिवर्स केला किंवा त्याचे रिवर्स अल्फाबेट जर रिवर्स केले आणि जी स्ट्रिंग जी तयार होणार आहे रिवर्स स्ट्रिंग, ती रिवर्स स्ट्रिंग आणि ओरिजिनल स्ट्रिंग जर दोन्ही जर सारख्याच जर असेल तर त्याला म्हटलं जातं पॅलिंड्रॉम स्ट्रिंग म्हटलं जातं। समजा आपण घेतलं 1 2 1 अशा प्रकारची एक स्ट्रिंग घेतली आणि ती जर रिवर्स केली तर ती पण काय होती 1 2 1, म्हणजे रिवर्स स्ट्रिंग आणि ओरिजिनल स्ट्रिंग आर अ पॅलिंड्रॉम ऑफ इच अदर, म्हणजे ती काय आहे, दीज आर अ पॅलिंड्रॉम स्ट्रिंग्स आहेत, त्या स्ट्रिंगला म्हटलं जातं पॅलिंड्रॉम स्ट्रिंग। तर आपण हेच आता याच्यामध्ये पुढच्या स्लाईडमध्ये पाहणार आहोत। स्ट्रिंग इज अ सेरीज ऑफ कॅरेक्टर ऑर अल्फाबेट, फॉर एक्झाम्पल राहुल इज अ वर्ड that is formed with the character RAHUL। आता पहा हा राहुल जो वर्ड आहे तर तो कोणकोणत्या कॅरेक्टरने मिळून तयार झाला आहे, तर RAHUL हे सर्व कॅरेक्टर एकत्र येऊन हा राहुल नावाचा एक काय झाला आहे, वर्ड तयार झाला आहे, त्या वर्डलाच म्हटलं जातं स्ट्रिंग म्हटलं जातं। मग स्ट्रिंग म्हणजे काय की अनेक कॅरेक्टर एकत्र येऊन जे काय वर्ड तयार होतो तर त्याला स्ट्रिंग म्हटलं जातं। सो इट इज अ स्ट्रिंग। इन जावास्क्रिप्ट इट इज ऑलवेज राईट इन डबल कोट, इन जावास्क्रिप्ट इट इज ऑलवेज राईट इन अ डबल कोट मार्क अँड द कॅरेक्टर इन अ सिंगल कोट मार्क। पा सिंगल कोटमध्ये जर कॅरेक्टर तुम्हाला जर डिफाईन करायचं असेल, कॅरेक्टर एखाद्याला जर असाईन जर करायचं असेल तर ते सिंगल कोटमध्ये केलं जातं, आणि स्ट्रिंग समजा एखाद्या व्हेरिएबलमध्ये आपण स्ट्रिंग जर स्टोअर करायची असेल तर ती डबल कोटमध्ये आपल्याला डिफाईन करावी लागते। फॉर एक्झाम्पल पा इथं व्हेरिएबल STR असाईन डबल कोटमध्ये आपण राहुल नाव काय केले, असाईन केले। तर STR हा व्हेरिएबल आहे की तो व्हेरिएबल काय स्टोअर करतो आहे, तर राहुल नावाचा वर्ड त्यामध्ये स्टोअर करतो आहे, म्हणून STR इज अ स्ट्रिंग व्हेरिएबल। म्हणजे या व्हेरिएबलमध्ये STR ह्या व्हेरिएबलमध्ये काय होते, स्ट्रिंग स्टोअर होते। क्या तीच त्या स्ट्रिंगमध्ये, त्या स्ट्रिंगमध्ये कोणकोणते कॅरेक्टर्स आहेत, RAHUL दीज आर कॅरेक्टर स्टोअर इन द स्ट्रिंग STR। The first position of the alphabet starts with the zeroth position. Zeroth म्हणजे काय, the first position of the string किंवा first position of the character of the string is zeroth position, म्हणजे पहिली जी पोझिशन आहे ती काय असते, झिरो पोझिशन असते। झिरो पोझिशन म्हणजे काय, पहिला जो कॅरेक्टर येतो तो झिरोच्या पोझिशनवरती असतो। पहा याच्यामध्ये पोझिशन मी काय केलं, डिफाईन केलं याच्यामध्ये, तर पोझिशन फर्स्ट काय केलं आहे, दोन मी एक टेबल तयार केला आहे, त्या टेबलमध्ये पोझिशन आणि त्या येणारं कॅरेक्टर STR ब्रॅकेटमध्ये, तर याच्यामध्ये STR ब्रॅकेटमध्ये स्क्वेअर ब्रॅकेटमध्ये झिरो हे काय करते, पोझिशन डिक्लेअर करते। तर ही स्ट्रिंग आहे किंवा ॲरे आहे, स्ट्रिंग इज अ कॅरेक्टर ॲरे, तर कॅरेक्टर ॲरेची पोझिशन डिक्लेअर करताना तुम्हाला STR हा व्हेरिएबल द्यावा लागतो, त्यानंतर स्क्वेअर ब्रॅकेटमध्ये त्याची पोझिशन, म्हणजे हा STR व्हेरिएबल स्क्वेअर ब्रॅकेटमध्ये झिरो याचा अर्थ फर्स्ट कॅरेक्टर ऑफ द स्ट्रिंग, म्हणजे झिरो पोझिशनवरती कोणतं कॅरेक्टर आहे, तर कोणत्याही स्ट्रिंगचं फर्स्ट कॅरेक्टर हे झिरो पोझिशनला असतं, म्हणून STR झिरो इज इक्वल टू काय असणार आहे, आर हे कॅरेक्टर असणार आहे। STR च्या फर्स्ट पोझिशनला असणारे
ए, त्याच्यानंतर सेकंड पोझिशनला, सॉरी म्हणजे फर्स्ट पोझिशन म्हणजे त्याचा अर्थ काय, ही सेकंड पोझिशन येणार. आणि याची पोझिशन स्टार्ट होती ही झिरो या नंबरपासून स्टार्ट होते. म्हणजे फर्स्ट पोझिशनला काय असणार आहे, झिरो. एस टी आर झिरो म्हणजे आर असणार. एस टी आर वन म्हणजे सेकंड पोझिशनला ए असणार. एस टी आर थर्ड पोझिशन, एस टी आर टू मीन्स थर्ड पोझिशनला एच असणार. एस टी आर थ्री म्हणजे फोर्थ पोझिशनला यू असणार. आणि एस टी आर फोर म्हणजे त्याची लास्ट पोझिशन म्हणजे फिफ्थ पोझिशनला काय असणार आहे, तर एल असणार. म्हणजे याचा अर्थ, याचं स्ट्रिंग ही स्टार्ट होताना कधी पण झिरोपासून स्टार्ट होते आणि एंड होताना त्याच्या ज्या कॅरेक्टरची लेंथ आहे त्यापेक्षा मायनस वनने काय होते, एंड होते. म्हणजे लास्ट पोझिशन आहे तर एन मायनस वन. म्हणजे त्याच्यामध्ये नंबर ऑफ कॅरेक्टर जर फाईव्ह असेल तर त्याची लास्ट पोझिशन जी आहे तर एन मायनस वन, म्हणजे फाईव्ह मायनस वन इज इक्वल टू फोर्थ पोझिशन. म्हणजे पा, तर राहुल नावाचा जे राहुल नाव जे आहे त्याच्यामध्ये देर आर किती नंबर ऑफ कॅरेक्टर्स आहेत, तर पाच नंबर ऑफ कॅरेक्टर्स आहेत. आणि त्याची फर्स्ट पोझिशन आरची पोझिशन आहे झिरो आणि लास्टची पोझिशन आहे फोर्थ पोझिशन. त्यानंतरच्या नेक्स्ट स्लाईडमध्ये पा, त्यानंतर आपण पॅलिंड्रॉमची परत एकदा डेफिनेशन पाहू. पॅलिंड्रॉम मीन्स द ओरिजिनल स्ट्रिंग अँड द रिवर्स ऑफ दॅट स्ट्रिंग इज द सेम, इट इज कॉल्ड द पॅलिंड्रॉम. पण आता इथं नमन मी शब्द घेतला आहे, नमन हा वर्ड घेतला आहे. नमनचा जर तुम्ही रिवर्स केला तर नमनचा रिवर्ससुद्धा काय होणार आहे, नमनच होणार आहे. म्हणून नमन स्ट्रिंग इज द सेम ॲज द रिवर्स ऑफ दॅट स्ट्रिंग, सो इट इज अ पॅलिंड्रॉम ऑफ द इच अदर. म्हणजे पॅलिंड्रॉम आहेत. त्यानंतर नेक्स्ट स्लाईडमध्ये आपण जाणार आहोत, तर नमनचा पा, या नमनमध्ये जे कॅरेक्टरचे पोझिशन्स आहे पा, फर्स्ट पोझिशन म्हणजे काय, एस टी आर झिरो एन, त्याच्यानंतर एस टी आर वनला काय आहे, ए आहे. एस टी आर टूला आहे यम, त्याच्यानंतर एस टी आर थ्रीला आहे ए, आणि एस टी आर फोरला जो पोझिशनला आहे तो एन आहे. म्हणजे पाच, ज्यावेळेस आपण रिव्हर्स स्ट्रिंग करतो तेव्हा लास्ट कॅरेक्टरचे आहे ती पोझिशन काय कुठे जाणार, फर्स्ट पोझिशनला जाणार. त्यानंतर सेकंड लास्ट पोझिशनला जो आहे तो सेकंड पोझिशनला जाणार. थर्ड लास्ट जो पोझिशनला आहे तो थर्ड पोझिशनला जाणार. त्यानंतर थर्ड पोझिशनला गेल्यानंतर जो फर्स्ट पोझिशनचा जो आहे तो कुठे जातो आहे, सेकंड पोझिशनचा होतो आहे सेकंड लास्टला. म्हणजे एन जे कॅरेक्टर आहे ते फर्स्ट पोझिशनला जाईल, ए कॅरेक्टर आहे ते सेकंड पोझिशनला जाईल, यम जो कॅरेक्टर सेकंड पोझिशनला आहे, सेकंड नंबरला आहे किंवा थर्ड नंबरला जो आहे तो तिथल्या तिथेच फिरतो आहे. आणि त्यानंतर जे सेकंड नंबरचं जे कॅरेक्टर आहे ते कुठे जाते, सेकंड लास्टला जाते. त्याच्यानंतर फर्स्ट जे कॅरेक्टर आहे ते लास्ट कॅरेक्टरला जाते. म्हणजे स्ट्रिंग रिव्हर्स करताना काय होते, लास्ट कॅरेक्टर फर्स्टला जातो आणि फर्स्ट कॅरेक्टर लास्टला जातो. म्हणजे असे फर्स्ट सिरियली काय होत आहेत, मूव्ह होत आहेत. म्हणून इथं आय जे आहे, आय कशासाठी असणार आहे, तर ओरिजिनल स्ट्रिंगसाठी. आय कुठून मूव्ह होत आहे, तर फर्स्ट पोझिशनपासून लास्ट पोझिशनपर्यंत. आणि जे जो आहे हा लास्ट पोझिशनला, म्हणजे रिव्हर्ससाठी आपण जे हा व्हेरिएबल वापरणार आहे, आणि आय हा व्हेरिएबल जो आहे तो ओरिजिनल स्ट्रिंगसाठी वापरणार आहे, आणि जे हा व्हेरिएबल आहे तो रिव्हर्ससाठी वापरणार आहे. म्हणजे जेची किंमत जी आहे 4321 0 जाते, आणि आयची जी व्हॅल्यू आहे 0 1 2 3 4 जाते. तर अशा प्रकारे ग्राफिकल मी काय केलं, रिप्रेझेंटेशन केलेलं आहे. त्यानंतरची नेक्स्ट स्लाईडमध्ये आपण पाहणार आहोत, तर कोड फॉर द रिव्हर्स ऑफ द स्ट्रिंग. आता पहा, यापण जर रिव्हर्स जर करायचा असेल तर आपल्याला काय करावं लागेल, तर ती जी लास्ट जी पोझिशन आहे किंवा लास्टचं कॅरेक्टर जे आहे त्या लास्ट कॅरेक्टरची आपल्याला काय करावं लागेल, पोझिशन फाईंड आउट करावं लागेल. म्हणून पोझिशन फाईंड आउट करायची म्हणजे काय, लास्ट कॅरेक्टर आपल्याला फर्स्टला घ्यायचे आणि फर्स्ट कॅरेक्टर हे शेवटला घ्यायचे. मग त्यासाठी आपण जे हा व्हेरिएबल घेतला आहे की जे हा व्हेरिएबल काय करणार आहे, तर तो जे हा व्हेरिएबल बदलत चालणार आहे. म्हणजे शेवटून पसर शेवटने स्टार्ट होणार तो फर्स्ट कॅरेक्टरपर्यंत जाणार आहे जे हा व्हेरिएबल. त्यानंतर एल नावाचा एक व्हेरिएबल घेतला आहे की त्यामध्ये काय सोडवणार आहे, एस टी आर डॉट लेंथ मायनस वन, म्हणजे त्या स्ट्रिंगमध्ये किती नंबर ऑफ कॅरेक्टर्स आहेत त्यापेक्षा एक कॅरेक्टरने कमी हे यलमध्ये स्टोअर होणार आहे. आता इंडियामध्ये किती आहे, देअर आर नंबर ऑफ 5 कॅरेक्टर्स आहेत. इंडियामध्ये 5 कॅरेक्टर्स आहेत म्हटल्यानंतर यलमध्ये काय स्टोअर होणार पहा, नंबर ऑफ कॅरेक्टर किती आहेत, 5. म्हणून एस टी आर डॉट लेंथ 5 असणार आहे आणि मायनस वन म्हणजे किती, 4 कॅरेक्टर. म्हणजे यलमध्ये लास्ट नंबर
काय असणार आहे, एल मध्ये असाइन होणार आहे फोर्थ, म्हणजे लास्ट कॅरेक्टरची पोझिशन काय आहे, फोर्थ आहे, आणि फर्स्ट कॅरेक्टरची पोझिशन आहे झिरो. म्हणजे झिरो जेची व्हॅल्यू कुठून स्टार्ट होणार आहे, तर लास्ट नंबरचं जे लास्ट पोझिशन आहे कॅरेक्टरची तिथून स्टार्ट होणार आहे, आणि तो कुठे कुठे जाणार आहे, तर फर्स्ट कॅरेक्टरपर्यंत जाणार आहे. म्हणून त्यासाठी आपण एक रिवर्ससाठी, रिवर्स स्ट्रिंग स्टोअर करण्यासाठी मी रेव हा व्हेरिएबल घेतला आहे की तो एम्प्टी स्ट्रिंग काय करतो आहे, डिनोट करते की ज्यामध्ये एम्प्टी स्ट्रिंग, त्याच्यामध्ये काही कोणतीही स्ट्रिंग स्टोअर नाही आहे. मग आता फॉर लूप घेतलं, याच्यामध्ये फॉरमध्ये जेची व्हॅल्यू एलपासून स्टार्ट होते, म्हणजे जेची इनिशियल व्हॅल्यू जी आहे ती एल आहे. एल म्हणजे काय, तर त्या स्ट्रिंगमधलं शेवटच्या कॅरेक्टरची पोझिशन म्हणजे एल आहे. जे म्हणजे काय, जे असाईन एल म्हणजे लास्ट पोझिशन ऑफ द लास्ट कॅरेक्टर्स पोझिशन इन द स्ट्रिंग, म्हणजे लास्टपासून स्टार्ट होणार आणि जेची व्हॅल्यू कुठपर्यंत जाणार, जे इज ग्रेटर दॅन ऑर इक्वल टू झिरो, म्हणजे जेची व्हॅल्यू जी आहे जोपर्यंत झिरो होत नाही तोपर्यंत ही काय जी फॉर लूप आहे ते कंटिन्युअसली रन होत राहील. ज्या वेळेस जेची व्हॅल्यू झिरो येईल त्यावेळेस ही लूप काय होणार, टर्मिनेट होणार. आणि जे काय होणार आहे, जे सॉरी इथं जे जो प्लस प्लस आहे तिथं मायनस मायनस पाहिजे, हा प्रिंटिंग मिस्टेक झालेली आहे, तर जे इथे काय पाहिजे, मायनस मायनस पाहिजे, तर हे चुकून प्रिंटिंग मिस्टेक झाली, तर जे मायनस मायनस पाहिजे एवढं फक्त नोट डाऊन करा की जे हा मायनस मायनस पाहिजे. मग ज्या वेळेस काय होणार, जे इथे प्लस झालं आहे, सॉरी माझं चुकून प्लस प्लस झालं आहे, पण इथे काय पाहिजे, मायनस मायनस पाहिजे, तर जे ज्या वेळेस जेची व्हॅल्यू काय होणार आहे, लास्ट कॅरेक्टर डिनोट करणार आहे, एस टी आर जे म्हणजे काय, लास्ट कॅरेक्टर, ते काय करणार आपण रेवमध्ये. आता रेव मीन्स काय आहे, ही एम्प्टी स्ट्रिंग आहे, एम्प्टी स्ट्रिंगमध्ये हे प्लस होणार, जे लास्ट कॅरेक्टर एम्प्टी स्ट्रिंगमध्ये प्लस होणार, पुन्हा परतवरती जाणार, जे एकने मायनस होणार, मायनस झाल्यानंतर हे पुन्हा रेवमध्ये जे स्टोअर झाले ते रेव ह्या व्हेरिएबलमध्ये स्टोअर होणार, पुन्हा आपण जेने काय करणार, मायनस होणार इथं, तर जेची व्हॅल्यू जी मायनस मायनस ही चुकून झालेली आहे, प्लस पाहिजे तिथं, सॉरी प्लस होती तिथं मायनस मायनस पाहिजेत, मग जे पुन्हा एकने मायनस होणार, म्हणजे जे काय होणार, फोर्थ पोझिशन रेवमध्ये स्टोअर होणार, पुन्हा वरती जाणार, मायनस होणार एकने, परत चेक करणार जे इज ले ग्रेटर दॅन ऑर इक्वल टू झिरो, मग जेची व्हॅल्यू आता किती राहणार, थर्ड पोझिशन, मग थर्ड पोझिशनला कोणता आहे, तर आय, आय हा रेव स्ट्रिंगमध्ये स्टोअर होणार, म्हणजे फर्स्ट पोझिशनला ए येणार, नंतर आय येणार, नंतर परत जे काय होणार, मायनस होणार पुन्हा एकदा इथे, आणि मायनस झाल्यानंतर पुन्हा परत खाली आल्यानंतर मग जेची पोझिशन होणार सेकंड पोझिशन, सेकंडला आहे डी, म्हणजे रेव स्ट्री रेवची जी स्ट्रिंग आहे त्याच्यामध्ये डी स्टोअर होणार, म्हणजे फर्स्ट झाला ए, नंतर आय, नंतर डी झाला स्टोअर, परत वरती फॉर लूपमध्ये जाणार, जेची व्हॅल्यू एकने काय होणार, परत मायनस होणार, मग मायनस झाल्यानंतर किती आहे ना, वन होणार, वन झाल्यानंतर ही परत चेक करणार जे इज लेस दॅन ऑर जे इज ग्रेटर दॅन ऑर इक्वल टू झिरो, बरोबर आहे, कारण एक ही संख्या झिरो शून्यपेक्षा मोठी आहे. पुन्हा परत काय करणार, एस टी आरमध्ये वन, वन पोझिशनला जो आहे यन, तो यन याच्यामध्ये काय करणार, परत रिवर्स करणार. म्हणून आता काय झाली, रेवच्या स्ट्रिंगमध्ये ए आय डी यन झाली, त्यानंतर परत एकने मायनस होणार, पुन्हा एकने मायनस झाल्यानंतर जे ची व्हॅल्यू आता झिरो झाली, झिरो झाल्यानंतर झिरो पोझिशनला आहे आय कॅरेक्टर, आय हे कॅरेक्टर रेवमध्ये स्टोअर होणार, आणि रेवमध्ये आता काय काय झालं, स्टोअर ए आय डी एन आय स्टोअर झाला. आता पुन्हा एकने मायनस होणार, तर इथे फक्त जे मायनस मायनस पाहिजे नाही, इथं प्लस प्लस झालं आहे, एवढंच फक्त चूक झालेली आहे, एवढे आपण याच्यामध्ये हे करूया. त्यानंतर पुढच्या याच्यामध्ये पुन्हा जाणार, जेची परत मायनस होणार, झिरोपेक्षा कमी होणार म्हणजे मायनस होणार, म्हणजे हे लूप टर्मिनेट होणार, आणि त्याची रिवर्स स्ट्रिंग काय होणार, स्टोअर करणार. म्हणजे इंडिया ही एस टी आरची स्ट्रिंग आहे, याचं रिवर्स काय होणार, ए आय डी एन आय, आणि तिथे टर्मिनेट होणार. फक्त याच्यामध्ये काय आहे, या लॉजिकमध्ये फॉर लूपमध्ये जेची व्हॅल्यू प्लस प्लस आहे तिथे फक्त मायनस मायनस पाहिजे, फक्त एवढाच इथे फॉल्ट आहे, तो फॉल्ट आपण काय करूया, इथे मिनिमाइज करूया. ओके, त्यानंतर नेक्स्ट जी स्लाइड आहे ती आपली कोणती स्लाइड आहे पुढची, त्याच्यानंतर आपल्याला पॅलिंड्रॉमची सिरीज पाहिजे, पॅलिंड्रॉम स्ट्रिंग आहे किंवा नाही. म्हणून एस टी आर आणि रिवर्स, जर एस टी आर इज इक्वल टू रिवर्स,
तर डॉक्युमेंट डॉट राइट एलएल स्ट्रिंग इज अ पैलिंड्रोम, और जर नसेल तर काय करा डॉक्युमेंट डॉट राइट और एल एन स्ट्रिंग इज नॉट अ पैलिंड्रोम। मन जर पैलिंड्रोम म्हणजे काय की ज्यावेस ओरिजिनल स्ट्रिंग आणि रिवर्स स्ट्रिंग ही सारखीच असेल त्यावेळेस त्याला म्हटलं जातं पैलिंड्रोम। अदरवाइज जर ती जर सारखी नसेल तर तो काय करेल जावास्क्रिप्टमध्ये एक मेसेज टाइप केला जाईल स्ट्रिंग इज नॉट अ पैलिंड्रोम, आणि जर ती सारखी असेल तर त्याला म्हटलं जातं पैलिंड्रोम। पैलिंड्रोम केव्हा की रिवर्स स्ट्रिंग आणि ओरिजिनल स्ट्रिंग जर सारखीच असेल तर त्याला म्हटलं जातं पैलिंड्रोम। त्यानंतर तर आता आपण अशा प्रकारे आपण पॅलिंड्रॉम म्हणजे काय तर ही ह्या व्हिडिओमध्ये आपण पाहिलं की पॅलिंड्रॉम स्ट्रिंग म्हणजे काय आणि त्याचं जे लॉजिक आहे ते लॉजिक पाहून आपण जाणून घेतले। याच्यामध्ये ह्या लॉजिकमध्ये फक्त एवढंच आले चुकून स्पेलिंग मिस्टेक झाली, जे प्लस प्लस जो आहे तो जे काय करायचा इथे मायनस मायनस जो आहे तो करायचा आहे, तेवढीच फक्त ती मिस्टेक जी आहे तेवढी आहे, बाकीचं सगळं प्रोग्रामचं लॉजिक व्यवस्थित आहे। तर ओके तुम्हाला हा प्रोग्राम समजलाच असेल तर मी इथे थांबतो। थँक्यू।